कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी दक्षता म्हणून तोफखाना पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारात शरद पवार विचार मंचच्या वतीनं सॅनिटायझेशन कक्ष उभारण्यात आला. या सॅनिटायझेशन कक्षाचा प्रारंभ पोलीस निरीक्षक HP मुलानी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ सय्यद, सूरज मेढे, गोपनीय शाखेचे गर्गे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बिलाल शेख, बाबा राऊत, अभिजित बोरुडे, मीना गहिले, प्रशांत बोरुडे, अर्जुन बडेकर, विजय शिंदे आदी उपस्थित होते. अल्ताफ सय्यद यांच्या पुढाकारातून हा अद्ययावत सॅनिटायझेशन कक्ष नगर तहसील कार्यालय आणि तोफखाना पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारात उभारण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ सय्यद यांनी तोफखाना पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर कक्ष उभारून दिलेला आहे. तोफखाना पोलीस स्टेशन हे अतिशय वर्दळीचं असं पोलीस स्टेशन आहे. तिथे नेहमी लोकांची ये जा असते. त्याशिवाय मनुष्यबळ जे आहे पोलीस स्टेशनचं त्यांच्यासाठी ही ते अत्यंत आवश्यक असलेली बाब होती आणि त्याचा विचार करून अल्ताफ सय्यद यांनी आमच्यासाठी आणि येणाऱ्या लोकांसाठी सॅनिटायझर रूम उघडून दिलेले आहे. पोलीस खात्याच्या तोफखाना पोलीस स्टेशनच्याकडून आम्ही त्यांचे आभार मानतो. आज तोफखाना पोलीस स्टेशन येथे सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ सय्यद यांच्या वतीने सॅनिटायझर कक्ष देण्यात आलेला असून तोफखाना पोलीस स्टेशन येथे सर्व नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. सर्वजणी जे कामकाज सुरळीत चालू आहेत तरी या सॅनिटायझर कक्षाचा तोफखाना पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात COVID-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयोग होणार आहे. तरी पोलीस प्रशासनाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.